जेएसएस रायगढ़ संचालक विजय कोकने मानद डॉक्टरेट पदवी ने सन्मानित डॉक्टर विजय हिरामण कोकने संचालक जनशिक्षण संस्थान रायगढ़ यांचा गोवा येथे कैम्ब्रिज डिजिटल युनिवर्सिटी विद्यापीठाद्वारे दक्षिण गोवा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय दीक्षांत सोहळा पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकास समाज कार्य लेखन व संशोधनासाठी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली। या प्रसंगी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत युरो आशा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर सेबास्टियन मेंडेस व्यंकटेश्वर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु ललित कुमार सागर ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ बोस्टनचे प्रेसिडेंट संजीव कुमार बणिक भारतीय पद्म पुरस्कार विजेते डॉक्टर रोशन पालेवार ऑल इंडिया काउंसिल फॉर फिजिकल थेरपीचे अध्यक्ष डॉक्टर माणिकांत उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त आजीज शेख यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांना सन्मानित करण्यात आले। ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे संचालक हिरामण कोकणे व सुमन कोकणे यांचे डॉक्टर विजय कोकणे हे चिरंजीव आहेत ही विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विजय कोकणे प्रगती करीत आहेत। ते देखील राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थित होते। अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व व लेखक डॉक्टर विजय हिरामण कोकणे हे गोल्डन स्पॅरो द्वारा आयोजित G20 शिखर परिषद दिल्ली येथे स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित असून वारली चित्रकला व हस्तकलावर आधारित संशोधन कार्य व लिखाण यासाठी त्यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून व आता कॅम्ब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे। वेदांत घोडदौड याबरोबरच 5 दर्जेदार पुस्तकांच्या लेखनातून समाज प्रबोधन व जनजागृती कार्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्य रत्न पुरस्कार भारत राष्ट्रीय पुरस्कार भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय रत्न पुरस्कार आदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान पुरस्कार प्राप्त आहे। महिला सक्षमीकरण लोकसहभाग व कौशल्य विकास वृद्धी कार्यासाठी मिळालेला भारतीय समाज रत्न पुरस्कार आयकॉन ऑफ एशिया पुरस्कार युनिव्हर्सल मदर टेरेसा पीस अवॉर्ड भारतीय नोबल सोशल ऍक्टिव्हिस्ट ऑफ द इयर पुरस्कार व राष्ट्रीय पद्मगौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार व अष्टपैलू कार्याची दखल व मूल्यमापन होऊन हिंदुस्थान टाइम्स व देशातील 130 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र व मॅगझिन इत्यादींमध्ये उदयोन्मुख नेतृत्व म्हणून डॉक्टर विजय कोकणे यांचे नाव यादीत जाहीर करण्यात आले आहे। डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांनी त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल डॉक्टर किरीट सोमय्या अध्यक्ष पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई डॉक्टर मेधा सोमय्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी अध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर उपाध्यक्ष गीतांजली ओक प्राध्यापक अविनाश ओक नरेन जाधव डॉक्टर नीला तुळपुळे ऍडव्होकेट पल्लवी तुळपुळे अभिजित देव शशिकांत दनोरीकर सीमा विशे स्वप्नाली म्हात्रे दत्ता नाईक त्यांचे हिरामण कोकणे आशा कोकणे सुमन कोकणे आशा भाविन राणा व कल्पना जयेश वाणी परिवार व समस्त कोकणे मोरे टिरे आणि जेएसएस परिवार यांचे विशेष आभार मानले। तसेच त्यांनी जेएसएस रायगडच्या विविध उपक्रमांमध्ये व विविध क्षेत्रांमध्ये मागील 15 वर्षांपासून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी डॉक्टर विजय कोकणे यांचे अभिनंदन केले। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट रायगड। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.